एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना सर्वपक्षातर्फे श्रद्धांजली मानण्यात आली. भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृह येथे घेण्यात आला. या प्रसंगी शहरातील मान्यवरांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी औरंगाबाद शहरातील लोकप्रतिनिधी तसेच सर्व पक्षातील आमदार खासदारांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वपक्षीय सर्व समाज बांधवांतर्फे रविवारी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यात आली. या सभेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांच्यासह आमदार सुभाष झांबड, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, माजी आमदार कल्याण काळे, RPIचे बाबूराव कदम, राम भोगले, अंकुशराव कदम, मधुकर अण्णा मुळे, मानसिंग पवार, सुभाष झांबड, दत्ताभाऊ पात्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार अतुल सावे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नंदकुमार घोडेले म्हणाले, शब्दाने जग जिंकता येते हे दाखवणारा राजकारणी त्यांच्या शहराशी असलेल्या पाऊल आपण जपणारे लोक आहोत. यामुळे आगामी काळात महापालिकेच्या सभागृहात त्यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे.